जैन मित्रांनो तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण युनिफॉर्म सिव्हिल कोडच्या बाबतीमध्ये संपूर्ण माहिती बघणार आहोत म्हणजेच समान नागरिक कायदा संपूर्ण इन द सेन्स की आपल्याला जे माहीत पाहिजे ते मुद्दे मी इथं सांगण्याचा सा प्रयत्न करत आहे बघा आता समान नागरिक कायदा याला इंग्लिशमध्ये युनिफॉर्म सिव्हिल कोड म्हणतात पहिल्यांदा हा कायदा काय आहे तो आपण समजून घेऊ त्याचा उल्लेख कशामध्ये पाहायला भेटतो ते पण आपण समजून घेऊ दुसरा मुद्दा की या कायद्यावरती बऱ्यापैकी जोर का दिला जात आहे त्याच्या बाबतीत पण पण आपण समजून घे जोर फक्त याच्यामध्ये म्हणजे काही राजकीय पक्षांच्या मार्फतच दिलं जात आहे असं नाही तर सर्वोच्च न्यायालयाच्या मार्फत त्याचबरोबर बऱ्याच उच्च न्यायालयाच्या मार्फत समान नागरिक कायद्याची मागणी पण करण्यात आलेली आहे बऱ्यापैकी सरकारना त्या राज्य सरकारला असेल सर्वोच्च न्यायालयानं ना, केंद्र सरकारला असेल अशा प्रकारचे सजेशन पण देण्यात आलेले आहेत पण ॲक्च्युली हा कायदा काय ते आपण काय करणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत आता दरपूर्वी एज्युकेटिव्ह इंडिया ग्रुपचं मोबाईल ॲप्लिकेशन लिंक खाली दिलेली आहे तर मोबाईल ॲप्लिकेशन डाउनलोड करा कोर्सेस आहेत एनसीआय डीचे यू पी एस सी आणि एम पी सीच्या विद्यार्थ्यांसाठी खूप बेस्ट कोर्सेस आहे तुम्ही ते बघू शकता तर चला आपण चालू करूया पहिल्यांदा युनिफॉर्म सिव्हिल कोड म्हणजे समान नागरिक कायदा एक्झॅक्टली काय आहे आपण जर भारताचं संविधान बघितलं म्हणजे इंडियन कॉन्स्टिट्यूशन बघितलं तर भारताच्या संविधानामध्ये जो चौथ्या नंबरचा जो भाग आहे म्हणजे एकूण भरपूर भाग जे भरपूर देण्यात आलेले आहेत त्याच्यामधला जो चौथ्या नंबरचा जो भाग आहे पार्ट फोरमध्ये डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी म्हणजे राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्त्व जी आहेत याच्यामध्ये कलम चव्वेचाळीस नंबरचं जे आहे ते समान नागरी कायद्यासंदर्भात देण्यात आलेलं आहे आता कलम चव्वेचाळीस आहे भाग चार नंबरचा देण्यात आलेले भारतीय संविधानामध्ये आता याच्यामध्ये समान नागरिक कायद्याचा उल्लेख करण्या पाठीमागचं कारण काय होतं बघा आता समान नागरिक कायदा म्हणजे सिव्हिल कोड जो आहे सिव्हिल लॉ ऑल इंडियामध्ये समान असणं गरजेचं आहे एका साईडनं आपण बघितलं तर भारतामध्ये क्रिमिनल लॉज जे आहे ते बऱ्यापैकी समानच आहेत आता क्रिमिनल लॉज म्हणजे काय एखादी चोरी झाला असेल दरोडा झाला असेल त्याचबरोबर एखादा खून वगैरे झाला असेल तर याच्या संदर्भात जी शिक्षा आहे ती शिक्षा पर्टिक्युलर मग भारतातील कुठलीही व्यक्ती असू दे शिक्षा ही काय राहते तर शिक्षेमध्ये काय फरक नसतो पण सिव्हिल कोड जो आहे याच्यामध्ये थोडा आपल्याला काय पा, पाहायला भेटतो फरक पाहायला भेटतो आता सिव्हिल कोडमध्ये फरक असण्या मागचं कारण म्हणजे अनेक धर्माचे लोक भारतामध्ये राहतात प्रत्येक धर्माचे काय तर एक कोडिफिकेशन करण्यात आलेलं आहे मग हिंदू कोड वेगळा असतील मुस्लिमांचं कोडिफिकेशन वेगळं असेल हो या आता याच्यामुळं काय होतं की जे फॅमिली लॉज जे येत आहेत या फॅमिली लॉजमध्ये प्रत्येक धर्माचं कोडिफिकेशन वेगळं आल्यामुळे प्रत्येक धर्माच्या बाबतीमध्ये लॉज वेगवेगळे येत आहेत आता हिंदूच्या बाबतीमध्ये बघितलं तर हिंदू मॅरेज ॲक्ट आहे हिंदू प्रॉपर्टीच्या बाबतीमध्ये डायवर्सच्या बाबतीमध्ये वेगळे लॉज आहेत त्याचबरोबर ॲडॉप्टेशन म्हणजे ॲडॉप्शन करणं म्हणजेच दत्तक बाबतीमध्ये जे रूल्स रेग्युलर क्रिशन्स जे आहेत लॉज जे आहेत ते वेगळे आहेत हिंदूंच्या बाबतीमध्ये एक्झॅक्टली तशा प्रकारे मुस्लिमांच्या बाबतीमध्ये पण आहेत आता हिंदूंच्यामध्ये सिख असेल बौद्ध असेल जैनांना जैन जे आहेत या धर्मांना पण काउंट केलं जात आहे पण मुस्लिम जे लॉज आहेत ते मुस्लिम लॉज आणि हिंदूज लॉज जे आहे ते वेगवेगळे आहेत आता हे जे आहेत याच्या पाठीमागे समान नागरिक कायदा मागण्या पाठीमागचं कारण म्हणजे जर धर्माच्या नावाखाली जर असं डिव्हायडेशन होत असेल तर भारताच्या घटनेमध्ये जे मेन्शन करण्यात आलेलं कलम चौदा असेल म्हणजे समानता कायद्यासमोरची जी समानता आहे ही समानता कुठेतरी दिसत नाही म्हणजे इक्वेलिटी बिफोर लॉ आणि इक्वल जे आहे इक्वेलिटी जी असणार आहे ती कुठंतरी काय होतं तर वेगळी होते म्हणजे युनिटी अँड इंटिग्रेशन जी इंडियाचं प्रियम्बलमध्ये सांगण्यात आलेलं आहे भारताच्या घटनेची जी प्रिएम्बल आहे उद्देशपत्रिका आहे या उद्देशपत्रिकेमध्ये जी आपण म्हणतो इक्वेलिटीचा उल्लेख करण्यात आलेला आहे युनिटी इंटिग्रिटीचा म्हणजे एकता आणि अखंडता याचा उल्लेख करण्यात आलेला आहे याचा कुठंतरी भंग होतोय आणि देशामध्ये जर एकता अखंडता पाहिजे असेल युनिटी पाहिजे असेल तर काय पाहिजे इक्वेलिटी पाहिजे असेल तर हे जे लॉज असतील तर ऑल इंडियामध्ये एकसारखं असणं गरजेचं आहे आणि त्याच्यासाठीच काय चाललेले तरी ही मागणी चालू आहे बघा खूप वर्षापासून मी म्हणाल की भारताचं संविधान स्वीकारलं संविधान स्वीकारल्यानंतरच बऱ्यापैकी याची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मार्फत हिंदू कोड बिलच्या बाबतीमध्ये जी काही मागणी चालू होती त्याच्या संदर्भात त्यांना राजीनामा पण द्यायला लागला होता तर अशा प्रकारच्या बऱ्याच केसेसच्या बाबतीमध्ये झालेला आहे आता हे इम्पॉर्टंट असल्या पाठीपागचं कारण म्हणजे इक्वेलिटी आहे आणि दुसरी गोष्ट सगळ्यात महत्त्वाची जे डायव्हर्सिफिकेशन आहे म्हणजे देशामध्ये विविधता आहे म्हणजे विविधतेत एकता दाखवायची असेल त्याचबरोबर महिलांच्या बाबतीमध्ये एक एम्पावरमेंट दाखवायची असेल तर युनिफॉर्म सिव्हिल कोड किंवा इव्हन तो कास्ट बेसिसवरती असेल रिलिजन बेसिसवर वरती जे असेल जी भिन्नता दिसत आहे त्याला एका प्लॅटफॉर्मवरती आणणं गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी सिव्हिल कोडच्या बाबतीमध्ये मी फक्त बोलतो आहे म्हणजे नागरिक कायद्याच्या बाबतीमध्ये बोलतो आहे तुम्ही म्हणाल की समान नागरिक कायदा लागू केला तर रिझर्वेशन वगैरे कॅन्सल करता येईल म्हणजे सगळे एका लावले नाहीये समान नागरिक कायदा हा डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसीचा भाग येत आहे म्हणजे डीपीएसपीचा भाग आहे आणि जे रिझर्वेशन जो भाग येतो तो फंडामेंटल राईट्समध्ये येत आहे म्हणजे मूलभूत हक्क, हक्क जे आहेत भारताच्या संविधानामधील भाग तिसरा जो आहे ह्याच्यामधील मूलभूत हक्कांच्यामध्ये येत आहेत आणि मूलभूत हक्क हे जस्टिसिबल आहेत म्हणजे न्यायालयामध्ये जाऊन त्याची दाद मागितली जाऊ शकते समजा माझ्या मूलभूत हक्काचा आनंद झाला तर न्यायालयामध्ये जाऊन मी दाद मागू शकतो पण डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ प्रिन्स प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी जी आहेत याच्या बाबतीमध्ये मी न्यायालयामध्ये जाऊन दाद मागू शकत नाही आहे आणि त्यामुळे जरी समान नागरिक कायदा लागू केला आणि त्याला विरोध करण्याचा प्रयत्न झाला तर तो विरोध का असू शकतो तर नॉन जस्टिसिबल आहे कारण माझा नागरिक कायद्याचा भंग झाला म्हणून मी न्यायालयामध्ये गेलो तर न्याय मला जस्टिसिबल करेल हेच सांगू शकत नाही कारण तो नॉन जस्टिसिबल मुद्द्यामध्ये येते कारण भारतीय संविधानातील कलम चव्वेचाळीसच्या अंतर्गत येत आहे बट रिझर्वेशनच्या बाबतीमध्ये तसं झालं तर कलम पंधरा आहे कलम सोळा आहे या कलमांच्या अंतर्गत आपण रिझर्वेशनची मागणी पण करू शकतो म्हणजे एक मुद्दा आपल्याला इथं समजून घेतला की युनिटी अँड इंटिग्रेशनच्यासाठी त्याचबरोबर इक्विनिटीच्यासाठी काय केलं जातं समान नागरिक कायद्याची मागणी केली जाते ऑल इंडियाच्या बाबतीमध्ये आता हे आपण समजून घेतल्यानंतर मग याच्या बाबतीमध्ये असं एखादं राज्य आहे का भारतामध्ये की बाबा तिथं समान नागरिक कायदा लागू करण्यात आलेला आहे गोवा राज्य घेतलं तर पोर्तुगीजांचा जो पोर्तुगुल पोर्तुगीज सिव्हिल कोड जो होता तो अठराशे सदुसष्टचा या कोड अंतर्गत त्या ठिकाणी तेव्हापासून काय तर युनिफॉर्म सिव्हिल कोड लागू आहे मग तिथं वेगवेगळ्या धर्माचे लोक राहत असतील मग ख्रिश्चन आहेत हिंदू आहेत त्याचबरोबर मुस्लिम आहेत पण सगळ्यांच्यासाठी जे फॅमिली लॉज जे आहेत फॅमिली लॉज काय आहे तर सेमच आहेत सारखेच आहेत मग लॉ कमिशन जे आहे भारताचं जे लॉ कमिशन स्थापन केलं होतं वेगवेगळ्या लॉच्या संदर्भात एक प्युरिफिकेशन करण्यासाठी लॉ कमिशननं पण ते उदाहरण दिलं होतं की गोवा हे असं राज्य आहे की त्या राज्यामध्ये फॅमिली लॉज जे आहे ते समान आहेत पण ऑल इंडियामध्ये बघितलं तर प्रत्येक धर्माच्या बाबतीमध्ये लॉज रेग्युलेशन जे आहे ते वेगवेगळे आहेत त्यांना एका प्लॅटफॉर्मवरती आणणं गरजेचं आहे ऍट द एंड ऑफ म्हणजे याच्या सगळ्याच्या शेवटी एकच मुद्दा येतो आहे की जर समान नागरिक कायद्या लागू करायचा असेल त्याच्या पाठीमागचं एकमेव कारण जे आहे ते इक्वेलिटी आहे आणि दुसरं कारण मी मी सांगेल की एकता आणि अखंडता राखायची आहे तिसरं सगळ्यात महत्वाचं इंडिया हा कसा आहे तर धर्मनिरपेक्ष सिक्युलर स्टेट आहे इंडिया सिक्युलर असेल तर याच्यामध्ये धर्माच्या आधारावरती लॉचं डिव्हायडेशन होणं हे कुठं तरी काय आहे तर चुकीचं आहे हे लॉचं डिव्हायडेशन करायचं नसेल तर युनिफॉर्म सिव्हिल कोड कोड जो आहे तो ऑल इंडियामध्ये लागू करणं कर गरजेचं आहे आणि हे फक्त आ, याच्या बाबतीमध्ये म्हणजे पॉलिटिकलच्या पॉलिटिकल पार्टीच्याच बाबतीमध्ये नाही आहे तर जे सर्वोच्च न्यायालय आहे उच्च न्यायालय आहे यांच्यामार्फत पण मागणी केली जात आहे फक्त मुद्दा हा येत आहे की जे सेंटिमेंट्स आहेत प्रत्येक धर्माच्या बाबतीमध्ये सेंटिमेंट्स आहेत ते सेंटिमेंट्स त्या पर्टिक्युलर लॉच्या बाबतीमध्ये अटॅच आहेत बट एका लेवलला बघितलं तर ते सेंटिमेंट साईडला ठेवून एक एम्पॉवरमेंटच्या दृष्टिकोनातून बघितलं इक्वेलिटीच्या दृष्टिकोनातून बघितलं युनिटी इन इंटिग्रेशनच्या दृष्टिकोनातून बघितलं तर युनिफॉर्म सिव्हिल कोड हा ऑल इंडियामध्ये लागू करणं काय तर गरजेचा आहे तो फक्त कशा त्यासाठी मी म्हणतो की फॅमिली लॉच्या बाबतीमध्ये असेल पुन्हा एकदा मॅरेज असेल देस त्याचबरोबर डायव्हर्स असेल डाय डिवोर्सच्या बाबतीमध्ये असेल त्याच्यानंतर आपण जे दत्तक वारसाच्या बाबतीमध्ये जसं म्हटलो त्याच्या बाबतीमध्ये असू शकतो आणि जे सक्सेशन आहे म्हणजेच प्रॉपर्टीचं जे डिव्हायडेशन केलं जात आहे त्याच्या बाबतीमध्ये पण असेल आणि हे सर्व धर्मांच्या बाबतीमध्ये समान असावं अशा प्रकारची काय तर केंद्र सरकारच्या मार्फत पण याच्या संदर्भात लॉज तयार करण्यासंदर्भात त्याचबरोबर ज्याचे जे बिल्स वगैरे आहेत बिल्स तयार करण्यासंदर्भात काय चालू आहे तर प्रोसेस चालू आहे आणि त्याच्यासंदर्भात लॉ कमिशन एक फिल्टरेशन करत आहे त्याच्यावरती रिसर्च करत आहे तर असा हा काय तर सम एकदम सिंपल मुद्दा आहे तो बऱ्यापैकी मी तुमच्यापर्यंत मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे मी तर थांबतो